हॅलो दोस्तों, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लाईन स्पेसिंग आणि कॅरेक्टर स्पेसिंग हे दोन्ही स्पेसिंगबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहे का आपण याचा वापर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कधी करू शकता। बघा, माझ्याकडे एक पॅरेग्राफ टाईप केलेला आहे। आता समजा या पॅरेग्राफमधलं जे लाईन आहे आणि त्या लाईनमधलं जर समजा मला स्पेस कमी जास्त करणे, तर सर्वात पहिले ते पॅरेग्राफचे सर्व लाईन आपण सिलेक्ट करू ज्यामधलं आपल्याला स्पेस वाढू नये। आणि पॅरेग्राफला सिलेक्ट केल्यानंतर होम टॅबचे पॅरेग्राफ ग्रुपमधून आपण सर्वात पहिले लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंगला क्लिक करू। आता तुम्ही इथे लक्षात ठेवा का, जे लाईन आपण टाईप केलेलं आहे किंवा जे पॅरेग्राफ आपण टाईप केलेला आहे त्याच्यामधलं जर आपल्याला स्पेस कमी जास्त करणे, तर आपण काय करू शकता, लक्षात ठेवा, लाईन स्पेसिंग ऑप्शनचा वापर करू शकता लाईनमधला स्पेस कमी किंवा जास्त करायसाठी। सध्या 1.0 सेट केलेला आहे। आता जेवढा स्पेस तुम्हाला या लाईनमध्ये पाहिजे, आता समजा मला 2.0 मला स्पेस पाहिजे या लाईनमध्ये, तो आपण 2 क्लिक करू। तो बघा, प्रत्येक लाईनमध्ये 2.0 स्पेस आलेला आहे। पण समजा जे इथं वरती टायटलमध्ये जे मी नेम टाईप केलेला आहे लॉजिक कॉम्प्युटर सिल्लोड, तो लॉजिक आणि ओ हा दोन शब्दाच्या मध्ये मला स्पेस पाहिजे, ओ आणि जी, जी आणि आय, आय आणि सी। आता लक्षात ठेवा, मेन्युअली आपण काय करता, इथे क्लिक करून देणं कीबोर्डने स्पेसचं बटन दाबता। पण जर छोटा शब्द जर आपल्याकडे असला तो आपण असं करू शकता, लक्षात ठेवा। पण जास्त मोठा टायटल वगैरे जर आपल्याकडे असला किंवा एखादा पॅरेग्राफ जर आपल्याकडे असला आणि त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला प्रत्येक शब्दामधलं अंतर जर वाढू नये, तो आपण सर्वात पहिले इथं याला अंडो करून घेऊ। त्याच्यानंतर ज्या शब्दामधलं अंतर आपल्याला वाढू नये त्याला आपण सर्वात पहिले सिलेक्ट करू। सिलेक्ट केल्यानंतर होम टॅबचे फॉन्ट ग्रुपला आपण ओपन करू। आणि फॉन्ट ग्रुपला ओपन केल्यानंतर लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वात पहिले याच्यामध्ये ॲडव्हान्स ऑप्शनला क्लिक करणे। ॲडव्हान्स ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅरेक्टर स्पेसिंग दिसणार आणि स्पेसिंगमध्ये सध्या नॉर्मल सेट केलेले जे तुम्ही पाहताय। आता आपल्याला काय करणे, इथे क्लिक करून सिलेक्ट करणे एक्सपेंडेड। एक्सपेंडेड सिलेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये सध्या 1 PT स्पेस आहे। आता इथून आपण काय करू, 1 करू। आणि 1 केल्यानंतर मी ते टाईप करतो का, मला 5 PT स्पेस पाहिजे त्याच्यामध्ये। आता आपण जेव्हा ओके करणार, तो ओके केल्यानंतर तुम्ही बघू शकता तर यल आणि ओ हा दोन शब्दामधला स्पेस वाढलेला आहे, ओ आणि जी हा दोन शब्दामधला स्पेस वाढलेला आहे। तुम्ही लक्षात ठेवा का, ज्या ठिकाणी आपल्याला लाईनमधला स्पेस कमी जास्त करणे, तो आपण पॅरेग्राफमधून लाईन स्पेसिंगचा वापर करू शकता। आणि दोन शब्दामधला जर समजा आपल्याला स्पेस कमी जास्त करणे, तो आपण होम टॅबचे फॉन्ट ग्रुपला ओपन करून त्याच्यामध्ये ॲडव्हान्स ऑप्शनला क्लिक करून स्पेसिंगमधून एक्सपेंडेड सिलेक्ट करून काय करू शकता, जेवढा स्पेस आपल्याला त्या शब्दामध्ये पाहिजे इथं आपण टाईप करून जेव्हा ओके करणार, तो बघा तो शब्दामधला स्पेस वाढणार।